भूख हड़ताल और शिष्टमंडल में भाग लेने वाले ओबीसी नेताओं को बधाई। सभी राजनीतिक नेताओं ने हिस्सा लिया और ओबीसी के मुद्दों को समझने की कोशिश की। ओबीसी समुदाय की मांग है कि मराठा समुदाय को ओबीसी से आरक्षण ना दिया जाए, साथ ही अन्य मुद्दों पर भी चर्चा हुई। सेठ सोयरे से ओबीसी को नुकसान नहीं होगा, ओबीसी को न्याय मिलेगा, ऐसी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबन राव तायवाड़े इनके द्वारा पत्रकारों से संवाद साथ में दी गई। सर्वात आधी मी आपल्या माध्यमातून उपोषण करते आणि काल शिष्टळ मंडळामध्ये जे जे ओबीसी नेते सहभागी झाले होते त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की सर्व राजकीय नेते या निमित्ताने त्या शिष्टमंडळामध्ये सहभागी झाले आणि ओबीसी समाजाचे काय प्रश्न आहे ते त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि सरकारपुढे ते प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी जो आग्रह धरला तो खरंच अभिनंदनीय आहे। खरं म्हणजे या सर्व प्रश्नांवरती राष्ट्रीय ओबीसी महासंघासोबत जेव्हा सरकारची चर्चा झाली 29 सप्टेंबरला तेव्हा हे विषय चर्चेला गेले होते, परंतु काल ज्या प्रमाणामध्ये राजकीय नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्या सर्वांनी मिळून सरकारवरती हे आमचे ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्याकरता दबावतंत्राचा वापर केला ते खरंच अभिनंदनीय आहे। सुरुवातीपासून सर्व ओबीसी समाजाची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देता कामा नये, सरसकट कुटुंबियांची प्रमाणपत्र देता कामा नये। तेच विषय कालच्या याच्यामध्ये पुन्हा चर्चेला गेले आणि पुन्हा सरकारने आश्वासन दिलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणातनं मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, त्याची पुनरावृत्ती झाली, याचा मला फार आनंद आहे। इतरही प्रश्न त्या ठिकाणी चर्चेला गेले, परंतु त्या याच्यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहे की सगळे सोऱ्याच्या बाबतीमध्ये 29 तारखेला काहीतरी सरकारसोबत चर्चा होणार आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं की या सगळ्या सोऱ्याच्या त्याच्यामुळे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही, परंतु जर काही कोणाच्या शंका असेल, कुशंका असेल, डाऊट असेल तर ते 29 तारखेला दूर होतील आणि या ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी मी अपेक्षा करतो। महाजुतीबद्दल त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उठवला तो अभिनंदनीय आहे। आमची नेहमी मागणी आली की महाजुतीला जास्तीत जास्त निधी सरकारने द्यायला पाहिजे, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधी द्यायला पाहिजे। अशा प्रकारे ओबीसींच्या नेत्यांचं एक दबावतंत्र जर सरकारवर राहिलं नेहमी करता तर नक्कीच या ओबीसी समाजाला न्याय मिळेल आणि ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणसाचं भलं होईल याची मला वाटतं। आणि म्हणून पण हे करत असताना सरकारने जे 72 हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय घेतला, सुरूही केले, परंतु ते हॉस्टेल अजूनपर्यंत सुरू झालेले नाही याची चर्चा कालच्या त्या सभेमध्ये व्हायला पाहिजे होती की काय सुरू आहे याची जाणीव करून समजून घेऊन तो जर प्रश्न काल त्या ठिकाणी मांडला असता तर तोही प्रश्न कदाचित निकाली निघाला असता। बिहार राज्याने ज्याप्रमाणे बिहारमध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना केली, तशीच जातनिहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये सुद्धा करण्यात यावी ही आग्रहाची मागणी आम्ही 29 सप्टेंबरला मांडली होती। तेव्हा सरकार सकारात्मक आहे आणि लवकर याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं। ज्याची पूर्तता अजून झालेली नाही त्याच्यावर सुद्धा काल चर्चा झालेली असावी, अजूनपर्यंत कानावर आलेली नाही। झालं असेल तर या सर्व आमच्या ओबीसी नेत्यांनी सरकारशी संघर्ष करून या राज्यामध्ये ओबीसी समाजाची किंवा सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय सरकारला घेण्याकरता बाध्य करावं आणि या राज्यामध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून द्यावी ही सुद्धा आग्रहाची मागणी त्यांनी लावून धरावी आणि ते करून घ्यावं असं मी निवेदन करतो। सर, कालच्या बैठकीनंतर